सांगलीचा पूर ओसरण्यास सुरुवात होताच पुराच्या परिसरात आता नागरिकांना अनेक साथीच्या रोगांना तोंड द्यावं लागत आहे. यामुळे सांगली सिव्हिल हॉस्पिटल पूरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज आहे. आतापर्यंत सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 700 रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्यासाठी दाखल झाले आहेत. त्यातील 500 पूरग्रस्त आहेत. आतापर्यंत 2500 रुग्णांची तपासणी वैद्यकीय टीमकडून करण्यात आली आहे. तर काल एका दिवसात 93 पूरग्रस्त रुग्ण दाखल झाले आहेत. एका दिवसात झालेल्या 60 शस्त्रक्रियांपैकी 25 शस्त्रक्रिया या पूरग्रस्तांच्या करण्यात आल्या. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध साठा पुरेसा करण्यात आलाय. याबरोबर 24 तास ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्याला कोणताही आजार किंवा त्रास होत असेल तर तातडीनं सिव्हिल हॉस्पिटल सोबत संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे सध्या 700 रुग्ण आपल्याकडे ॲडमिट आहेत. कालच्या पूर्ण दिवसामध्ये आपण 2495ची ओपीडी बघितली आहे. त्यापैकी 500 पूरग्रस्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चेक करण्यात आले आणि कॅम्पमध्ये जाऊन 1700 पेशंटला रुग्णसेवा देण्यात आली. त्याच्यापैकी काल आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 157 रुग्ण ॲडमिट झाले. त्यापैकी पूरग्रस्त 93 पेशंट ॲडमिट झालेले आहेत. 93 पेशंटवर व्यवस्थित उपचार चालू आहे. कालच्या दिवसामध्ये 60 शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या. त्या 60 पैकी 25 शस्त्रक्रिया ह्या पूरग्रस्तांवर देण्यात आलेल्या आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध साठा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व पेशंटला ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे आणि पेशंटसाठी आपण पूरग्रस्तांसाठी वेगळा 200 बेडचा वॉर्ड तयार केला होता. पण काल ट्रीटमेंट देताना आपल्या डॉक्टरांना हे जाणवलं की ते पेशंट खूप घाबरलेले आहेत. 6 दिवस अंधारात एक राहून त्यांना सेग्रिगेट केल्यानंतर त्यांच्या उपचारामध्ये अडथळा येऊ लागला. म्हणून त्यांना सर्व लोकांच्यामध्ये नॉर्मल हे केल्यानंतर त्यांना मिक्सअप झाला आणि मिक्सअप झाल्यामध्ये पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये खूप चांगला फरक दिसून येतो आहे आणि सर्व रुग्ण व्यवस्थितरित्या बरे होत आहे. त्यापैकी 20 पेशंट हे रुग्णालयातून डिस्चार्ज झालेले आहेत आणि ते सुखरूपरित्या आपापल्या घरी पोहोचलेले आहेत.